Hello everyone. So this is Arpita Sachde here. I'm really very excited to launch our new application today, which is called Share Your Emotions. This is one platform that we got together for people who need help, but probably are a little worried, a little scared, or you know, they're worried about being judged and cannot express their emotions well. So this is one place where all of y'all can come, share your emotions, be it happy, sad, guilt, hatred, depression, whatever. And there's nobody who's going to judge you. So today, on this day of World Mental Health Day, we are launching our application. It is launched by none other than the mayor of Thane, Mrs. Minakshi Shinde. So we have her today. And we will, you know, kind of let her explain us now that how is this app going to help all of y'all? Kis tarah se ye aapke jeevan mein ek badlav ka zariya ban sakta hai? Namaskar, main Thane Nagari chi pratham nagarik Minakshi Shinde aaplyashi bolat hai. Aaj Mental Health Awareness Day aahe aani aajach apan ya app cha launching karto hai. आणि मला असं वाटतं शेअर युअर इमोशन्स या ॲपचं आज लॉन्चिंग झालेलं आहे आणि मला खूप आनंद वाटते कारण बऱ्याच अंशी आपण बघितलेलं आहे की ठाणे शहरामध्ये अशा विविध समस्यांना लोक ग्रासलेली असतात आणि मानसोच्चार तज्ज्ञांकडे जाताना बऱ्याच वेळी लाज वाटते लोकांना आणि दवाखान्यात गेल्यानंतर बाहेर पडताना कोणी जर बघितलं तर मग असं होतं की मेंटली यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ते मेंटल असतील असा हिशोब लोकांचा होईल. या उद्देशाने पण बरेच लोक दवाखान्यात जायचं टाळतात. मला असं वाटतं हे ॲप जे लॉन्च झालेलं आहे त्याच्यातनं आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या कन्व्हिन्स करू शकतो, कोणालाही न दाखवता किंवा आपली ओळख न दाखवता आपण ते एक कन्व्हिन्सिंग म्हणून तिथे जे ॲप लॉन्च केलेलं आहे तर बऱ्याच अंशी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या व्याधी असतात किंवा वेगवेगळ्या समस्या असतात पण त्या प्रॉपरली लोकांसमोर मांडता येत नाही त्यांना किंवा त्या बोलता येत नाही आणि ह्या ॲपद्वारे आपल्याला त्या आपल्या सगळ्या भावना आपल्याला तिथे उत्कट करता येतील आणि त्या माध्यमातून बऱ्याच अंशी आपल्याला ह्या ॲपचा फायदा होणार आहे. बरेच कॉलेज स्टुडंट्स असतील किंवा स्कूल स्टुडंट्स असतील त्यांना एखाद्या वेळी परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर मग काय करायचं पुढे हा प्रश्न पडतो आणि त्याच्यातनं सुसाईडच्या केसेस होतात. तर ह्यावेळी अशा काउन्सिलरची आपल्याला गरज असते आणि तो काउन्सिलर जर आपल्याला मिळाल्या वेळेवर तर ह्या अशा घटनांवर कुठेतरी आपल्याला आळा बसवता येईल आणि तेच माध्यम म्हणून आज आपण हे इथे ॲप लॉन्च केलेलं आहे. मी तर खरं तर स्वागत करेल या ॲपचं आणि ह्या ॲपमध्ये जे कार्यरत आहेत ज्यांनी हे ॲप लॉन्च केलं आहे त्यांचं मनापासून त्यांना शुभेच्छा देते आणि आपल्या ॲपद्वारे लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचायला पाहिजे आणि त्याचा अवेअरनेस लोकांमध्ये व्हायला पाहिजे ह्या शुभेच्छा देते. मी ठाणे नगरीचे प्रथम नागरिक म्हणून आपल्या तमाम ठाणेकरांना आवाहन करेल की ह्या ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा आणि लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचावा.